आता एक वेगळी बातमी. बॅटमॅन हा प्रसिद्ध हॉलिवूडपट प्रत्येकाच्या पसंतीचा असून या चित्रपटातील बॅटमोबिल टंगर ही भन्नाटकार सर्वांचं लक्ष वेधून घेते. अशी कार आपल्याकडे देखील असावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. याच इच्छाशक्तीच्या जोरावर पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी अशी कार तयार केली आहे. झील कॉलेजमधील पीई मेकॅनिकलच्या 3rd वर्षातील विद्यार्थ्यांनी देशात पहिल्यांदाच अशी कार साकारली आहे. ही आहे बॅटमोबिल टंगलर कार. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल हॉलिवूड पिक्चरमध्ये चालणारी ही कार भारतातल्या रस्त्यावर आणि तीही पुण्यात कशी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो. त्याआधी ही कार पाहून घ्या. Stay calm. You've been poisoned. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी ही बॅटमोबिल टंगलर कार बनवली आहे. कॉलेजमध्ये ही कार तयार करण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्यानंतर 12 विद्यार्थ्यांनी विस्तृत चर्चा केली आणि तयार झाली बॅटमॅन या चित्रपटातील बॅटमोबिल टंगलर कार. त्यानंतर अनेक स्पोर्ट्स कार पाहिल्यानंतर 55 दिवसाच्या मेहनतीनंतर ही कार तयार करण्यात यश आलंय. या कारबद्दल अधिक माहिती घेऊयात. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बॅटमोबिल टंगलर ही कार बनवलेली आहे. ही कार आपण पाहू शकता, एक वेगळ्या पद्धतीची कार आहे आणि भारतातली ही पहिलीच कार आहे. आता आपल्यासोबत जे विद्यार्थी होते ज्यांनी ही कार बनवलेली आहे, प्राध्यापकसुद्धा यामध्ये होते. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी मिळून ही कार बनवली आहे. स्वतः विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. या कारविषयी आपण जाणून घेणार आहोत. कशी कार बनवली आणि ही संकल्पना कशी सुचली? गेल्या 55 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो, म्हणजे आमचे मोठे सर, म्हणजे HOD सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट हुबाळे सर, म्हणले की काहीतरी नवीन करू आपण, म्हणजे पुस्तकी नॉलेज इज नॉट इनफ टू आवर लाईफ. बरोबर ना? मग आम्ही ते नॉलेज, पुस्तकातलं नॉलेज प्रॅक्टिकलमध्ये कसं यूज करायचं हे आम्हाला करण्यासाठी कॉलेजने आम्हाला फंड ट्रान्सफर केला की काय तुम्ही काय जे ॲडव्हेंचर आहे ते तुम्ही बनवा. मग आम्ही बॅटमॅनची गाडी ही केली. तिघांपैकी म्हणजे ह्याचे 4 मॉडेल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये टंगलर एक मॉडेल आहे की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, की त्याचं व्हील बेस आणि ट्रॅक वेट खूप मोठे. बरं, हे जे नाव दिले तुम्ही बॅटमोबिल टंगलर, तर हे नाव कशावरून प्रेरित होऊन दिले? टंगलरचा अर्थ असा आहे की गाडी कधी पलटी होत नाही, म्हणजे हिचा व्हील बेस ट्रॅक वेट एवढे मोठे की समजा कितीच्या स्पीडला पण जाऊ दे गाडी, ही अशी रोल ऑन होत नाही, त्याच्यामुळे तिचं गाडीचं नाव टंगलर पडलं. ताशी वेग किती आहे बरं या गाडीचा? या गाडीचा ताशी वेग आहे 125 किलोमीटर पर आवर. पेट्रोल आहे की डिझेल? आपली गाडी प्युअर डिझेल वरती आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा घ्यायचं होतं पेट्रोल गाडीचं आम्हाला जास्त हे नव्हतं, मग आम्ही डिझेलची गाडी आम्ही चूज केली का, तर ॲज अ कमी कन्झम्पशन मध्ये आम्हाला करता येतं आणि हिचे पार्ट्स अवेलेबल होतात लवकरात लवकर. आणि आम्ही झायलो या मॉडेलचं, आम्ही म्हणजे ही 2498 CC गाडी आहे टोटल, तर आम्ही त्या गाडीतलं जे आहे रिअल व्हीलच्या वगैरे हब वगैरे सगळं आहे तसं वापरलंय, पण ॲज अ मॉडिफाय करून सगळं. ही कार बनवताना तुम्हाला प्राध्यापकांची किती मदत झाली किंवा कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, आणि एकूण जा खर्च आहे हा गाडी बनवण्यासाठी, तर तो खर्च किती आलाय? आम्हाला प्राध्यापकांनी अशी मदत केली, म्हणजे ह्याचं डिझाईन कसं करावं, ह्यापासून हे असं केल्यानंतर ही मेकॅनिझम अशी लावल्यानंतर ह्याचा उपयोग कसा होईल, किंवा ही जर लावली नाही तर काय होईल, हे आम्हाला त्याच्यातून शिकवलं सरांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये जे बेसिक, म्हणजे बेसिक मेकॅनिक्समध्ये आपल्याला फोरलिंग मेकॅनिझम असतं, हे फक्त आपण पुस्तकात वाचतो, पण हे आम्ही पुढच्या टायर रॉडसाठी वापरलेले आहेत, तर हे आम्हाला सरांनी सांगितलं की हे असं पण यूज होतं म्हणून. आणि ह्या गाडीला लागणारा टोटल खर्च आहे 3,58,000 एवढाच फक्त आम्ही पैशांमध्ये ही गाडी बनवलेली आहे. आणि कोणकोणते घटक तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत, कारण ही वेगळी कार आहे? ह्याच्यामध्ये आम्ही आता, म्हणजे बेसिकली कसं असतं की कुठलीही गाडी बनवायच्या आधी आपण बेस मॉडेल घेतो, बेस मॉडेलला आपण डिझाईन करतो, म्हणजे कुठली तरी कार घेणार त्याला बेस मॉडेल डिझाईन करणार. पण ह्या गाडीला आम्ही एक खेळण्यातली गाडी आणली होती, त्याचं पॅनलिंग आम्ही स्केल केलं. स्केल केल्यानंतर आम्हाला कळालं की फक्त आम्हाला पॅनलिंग एरिया भेटला. पॅनलिंग एरिया भेटल्यानंतर आम्हाला आतलं रोलकेजचं डिझाईन आम्ही केलं. मग असे आम्ही हळूहळू सगळे डिझाईन आणि ट्रान्समिशन आम्ही डिझाईन करत गेलो. आता ही तुम्ही जी कार बनवली आहे, तर ती रस्त्यावर धावताना बरेच प्रॉब्लेम्स येत असतील, तर ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल कर? आम्हाला रस्त्यावर दिसताना आमची ती त्या साईडची विजिबिलिटी खूप कमी पडते, मग त्यासाठी आम्ही सरांचा आम्ही केलेला पेटंट आहे आम्ही नाईट विजन कॅमेराचा, तो आम्ही डेला पण यूज करतो. ह्याच्यामध्ये इथं स्क्रीन दिली,
ह्या स्क्रीन म्हणजे ड्रायव्हरला बघण्यासाठी स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनमध्ये चारही साईडचे कॅमेरे स्क्रीनमध्ये शो होतात, त्याच्यामुळं रस्त्यातून जाताना आम्हाला असा काही प्रॉब्लेम येत नाही असं बघताना तरी. तर ही आहे मॅट मोबिल टम्फलर कार. तर आता प्राध्यापक पण आहे त्याच्यासोबत. सर, ही जी कार बनवली आहे तर याला RTO परमिशन आहे का? सध्या RTO परमिशन घ्यायची म्हणली तर मॅडम कसं असतं, त्याला ARA आहे म्हणजे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया हे आहे, त्यांची मान्यता लागते. आणि त्यांची मान्यता घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 गाड्या बनवाव्या लागतात. त्यांना कसं असतं, एक डिस्ट्रक्टिव्ह, एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह आणि एक टेक्निकल टेस्टिंग इंजिनचे, अशा 3 प्रकारचे टेस्टिंग करावं लागतात. त्यामुळं आपली ही पहिलीच गाडी आहे मॉडेल, जे आपण ह्याच्या फ्युचरमध्ये अजून 8 गाड्या बनवायचं प्लॅन केलेलं आहे. तर 100% आपण ह्याला RTO परमिशन आणि ARA परमिशनला जाणार आहोत फ्युचरमध्ये. सर, आता जनरली आपण पाहतो की वाहतुकीत ही गाडी घेऊन जाणं किंवा तेवढं सोयीस्कर नाही दिसत आहे, कारण गाडीची मोठी आहे आणि वेगळ्या पद्धतीची ही नवीन प्रत्येक गोष्टीला रेजिस्टन्स होतोच, पण हळूहळू तो रेजिस्टन्स लायकिंगमध्ये कन्वर्ट होतोच. आणि ह्याच्यामध्ये स्पेशल फीचर म्हणजे असं आहे, जसं आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही एक पेटेंटेड टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, जेणेकरून ॲक्सिडेंटचे चान्सेस जे असतात ते 40% कमी होणार आहेत. 40% कमी होणार म्हणजे कसे, की नाईट आवरमध्ये जे ॲक्सिडेंट्स होतात ते ह्या सिस्टीममुळं त्याचं प्रमाण नगण्य होणार आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये आम्ही कसं केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आम्ही महिंद्राचं 2498 CC इंजिन यूज केलेलं आहे, त्याचा गिअरबॉक्स यूज केलेला आहे आणि त्याचा प्रॉपेलर शाफ्ट यूज केलेला आहे. तर ही आहे बॅट मोबिल टम्फलर कार, की एक वेगळ्या पद्धतीची कार आहे आणि भारतात तयार होणारी ही पहिलीच कार आहे. कॅमेरामन सुमेधसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.